नमस्कार, कशा आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आज लक्ष्मी पूजन आहे आणि आम्हाला काल संध्याकाळी वेळ मिळाला ती लाईटिंग करायला. आम्ही खिडकीला दरवर्षी करतो तसं. आणि अजून जेवणाची तयारी आत्ता सुरू करणार आहे. ठरवलंय जमते का बघायचं आहे की पुरी, बहुतेक श्रीखंड आणले, पुरी भाजी आणि भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर बघूया बाळ कसं कसं करू देते. आणि अजून आम्ही काही आवरलेलं नाही आहे. आधी जेवण आवरून घेईन मग आवरीन माझं. बाळाचं आवरून ठेवलं आहे, तो झोपला तर बरंच आहे. आता मी करणार आहे जेवणाची सुरुवात. तर इथं मी पुरीसाठी पीठ मळाय घेतले घेणार आहे. आता तर तेल घालून ठेवलं आहे गरम. आता पटकन पीठ मळत होते. अजून गौरी बाबा परत बाजारात जायचे आहेत. एका ठिकाणी केळी मिळाली नाही तर दुसऱ्या दुकानला जाणार आहेत. तर केळी मिळतात का बघायला. अजून काहीतरी राहिले हा तेवढ्यासाठी जा. तर गौरीला मी तयार केले. तिला चांगली हेअरस्टाईल करून करायला पाहिजे. मला येत नाही आणि वेळ पण नाही आहे. आणि तिला मी तयार केले. तिला तशी म्हणजे तयार केले म्हणजे बघा तुम्हाला आवडते काय आणि कॉमेंटमध्ये सांगा काय. तर ते मी तयार गजरे मिळतात ना महिला आंबाड्याला घालायचे तसले दोन आणले होते गौरला एक मला. आता इथं सणाला घालायला कारण इथं गजरे मिळतात पण कधी मिळतात कधी नाही त्यामुळं मग तसे तयार गजरे आणले ते अमेझॉनवर मला मिळाले होते. सव्वासात वाजले, 8 आधी लक्ष्मी पूजायची आहे आणि अजून पुऱ्या व्हायच्या आहेत. भाजी केले त्याच्या आधी पूजा करून ठेवते. पुरी झाली की मग पटकन आरती करता येईल. गौरी इज हियर. तसं बऱ्यापैकी आवरलंय. गडबड गडबड का असे ना पण झालंय. तर पूजा आवरले, त्यांनी आरती करतायत आणि गौरी आणि बाळ इथं खेळायला लागलेत. तर माधवली माधव चेअर मध्ये त्याच्या. हाय माधव. माधव आणि गौरी इज देअर. मी नैवेद्यापुरतं दोन पुऱ्या करून माझा आवरायला गेले आणि त्याच्यानंतर गौरीच्या बाबांनी मग किचनमध्ये थोडा पसार झाला होता तो त्याने आवरून ठेवला. तेवढीच मला मदत पण झाली नंतर. तर मी पण तयार झाले. नैवेद्यापुरत्या पुऱ्या केल्यात, बाकीच्या पुऱ्या राहिल्यात आणि पूजेची तयारी झाली. 8 वाजले आणि आम्ही आता आरती करायला घेणार. आम्ही आता आमच्या मित्रांची वाट बघत होतो, नाही आले तर मग आम्ही आरती चालू करणार. आता 8:30 पर्यंत आहे काय? मला 8 वाजेपर्यंत. मग ठीक आहे, वाट बघूया. तोपर्यंत खरं माधव राहायला पाहिजे. ए पिल्लू, झोप आली तुला? झोप आली? झोप आली? माझा बर्थडे सांगा की माझं. मी कसं सांगू व्लॉग मध्ये की माझा बर्थडे? हा गौरी सांग मम्मी माझा बर्थडे म्हणून. वर्ष सांगायचं
बायकांनी वय विचारायचं नाही, असं एक म्हण आहे, बायकांना वय आणि पुरुषांना पगार. तर आज माझा वाढदिवस पण आहे, लक्ष्मी पूजना दिवशी. काय नाही, एवढाच वाढदिवस आहे माझा आता. कंटी झळके मुक्का पडाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्र मूर्ती, दर्शन मात्र मन कामना पूर्ती. जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी, तुझ बिन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव खाली कर रहे आपण असं म्हणतो की साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा. आता मी असं म्हणेन की पाहुणे येते घरा, मित्रमंडळी येते घरा, तोच दिवाळी दसरा. काय घर आमचं गजबजून गेलं होतं, किती छान वाटलं मी काही सांगू शकत नाही. कारण शॉक होता माझ्यासाठी, एवढी लोक एकदम आले आणि ते पण दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तर बेस्ट फिलिंग होती. शायरी सुनायचं समजतो. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, may God bless you, may God bless you, happy birthday to you, happy birthday to you. आणि केक कटिंग नंतर सगळ्यांनी बसून फराळ केला, छान गप्पा झाल्या. तर 10 वाजले आणि ह्यांचे सगळे मित्र एवढे येणार होते ऑफिसचे सगळे, आम्हाला माहीत नव्हतं एवढे येणार होते. तर आम्हाला धक्काच बसला. अमेरिकेत दिवाळीला बहुतेक आमच्याकडे एवढी जमली असतील पहिल्यांदा. पोलीस का आलेले? आम्ही फटाके एवढे लावले की त्यांना घेऊन आले होते. हो, त्यांना फायरच हे वाटलं, पॉसिबिलिटी वाटली. मग तू विचारत होता नाही, विचारला त्यांना का फटाके वाजवत आहे. मी सांगितलं आमचं फेस्टिवल आहे म्हटलं. फेस्टिवलला फटाके वाजवत का वाजवत म्हटलं. इट इज फेस्टिवल ऑफ लाईट. हो, इज इट. मग आम्ही त्याला स्वीट्स पण दिले, लाडू दिले.
आवडले त्यांना तिघजण होते त्यातला एकटा जर नाटक करत होता दुसऱ्या दोघांनी खाल्लं आणि वाव इट इज सो नाईस म्हटलं मग त्यांना बघितलं मग जरा भाऊ खाणारच एकट्याने भाऊ खाला भाऊ म्हणजे तू स्वीट साठी नाही म्हणत होता अच्छा आपण आपल्याकडे असं तर येऊन दादागिरी केली असते किती नाईसली बोलत होते माझा बर्थडे एकदम स्पेशल झाला मला वाटलं होतं माझ्या बर्थडेला आम्ही तिघं चौघं आणि यांचे दोन तीन फ्रेंड असतील घर भरून माणसं आली माझ्या बर्थडेला ते पण न्यूज मध्ये छान वाटलं हॅपी बर्थडे विदाउट एनी गिफ्ट आम्हाला गिफ्ट मिळालं नाही मिळेगा मिळेगा आम्ही गिफ्टची वाट बघतोय आता मिळणार पुढच्या वर्षी मिळणार सरप्राइजेस इज अ मिथ डोंट बिलीव इन सरप्राइजेस इट्स अ मिथ शब्द सांगायला आले आठवण शब्द सांगायला आले काय खूप छान वाटलं मला लई भारी वाटलं हा स्पेशली असं अशा ठिकाणी वेळ चांगलं का वाटतंय कारण आपल्याला इथं म्हणजे सवयच नाही नो असली सणाच्या वेळी घरात एकतर घरातल्यांची आठवण येत असते सणला सारखं वाटलं सण असल्यासारखं वाटत नाही पण आज भारी वाटलं याच्या वर्षी आधीच्या मी 2 वर्षी जे दिवाळी केली इतर सण केले असा फिलिंग आली नव्हती पण यावेळी असं घर भरून घर आमचं दुमदुमून गेलं भारी वाटलं आम्हाला आणि आम्ही आता जेवणार आहे आणि परत भेटू मग आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हेरी बाय कर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हेल्दी राहा दॅट इज मोर राईट गोष्टीची वेळ असते काही गरज नाही